नमस्कार, मी डॉक्टर अनुप्रिया अनिरुद्ध सावंत. मी माझं MBBSचं शिक्षण सेट जी एस मेडिकल कॉलेज व KEM हॉस्पिटल परेल मुंबई येथून पूर्ण केलेलं आहे. लहानपणापासूनच मी खूप अभ्यासू, मेहनती व हुशार होते. नेहमी क्लासमध्ये फर्स्ट असायचे. लहानपणापासूनच मी आणि माझ्या आईवडिलांनी एक स्वप्न उराशी बाळगलं होतं, ते म्हणजे मी डॉक्टर होण्याचं. पण सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून असल्यामुळे हे स्वप्न आमच्यासाठी आबाळासारखं मोठं होतं. तरी मी जिद्दीने अभ्यास केला. 10वीमध्ये CBSE बोर्डातून 98% घेऊन मी फर्स्ट आले. तसंच 12th सुद्धा CBSE बोर्डातून मी 91% घेतले. नंतर 2013 नीट ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा असते, त्यात मी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये 83 घेतला. तसंच प्रथम प्रवेश फेरी ह्यात मला KEM हॉस्पिटल भेटलं. घरचे खूप आनंदी होते, पण प्रत्येक वर्षाला 80,000 ही फी होती MBBSची, त्यामुळे घरच्यांना खूप टेन्शन होतं. मी, माझे वडील व त्यांचे एक समाजसेवक मित्र संतोष पवार, आम्ही तिघंही मदतीसाठी खूप फिरलो. अनेक NGOs आणि संस्थांकडे गेलो, पण तिकडे आम्हाला खूप अपयश लाभलं. आम्ही खूप खचून गेलो होतो. त्यानंतर एक लास्ट प्रयत्न म्हणून आम्ही श्री मनोहर भोईरकडे आलो. तेव्हा ते आमदारही नव्हते. आम्ही आमची अडचण त्यांना सांगितली. आमची अडचण ऐकताच एक क्षणही विलंब न घेता ते आम्हाला मदत करण्यासाठी पूर्णपणे तयार झाले आणि म्हणाले, त्यांचे हे शब्द होते, ही आजपासून माझी मुलगी आहे, मी हिला दत्तक घेतली. मला तुमच्याकडून काहीही परतफेड नको आहे. फक्त आज जशी मी हिला मदत केली, उद्या जाऊन हिने पण असंच गरजू मुलांना मदत करावी. हे ऐकून मला विश्वासच बसत नव्हता की असे पण माणसं असतात. एवढं निरपेक्षपणे कोण कोणाला मदत करतं हालीच्या जगात. त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांनी मला मुलीसारखं, आपल्या मुलीसारखं प्रेम दिलंय. आर्थिक मदतच नव्हे तर कुठल्याही अडचणीत एका हाकेच्या अंतरावर असतात ते. मीच नाही तर असे अनेक विद्यार्थ्यांचं त्यांनी भविष्य घडवलंय आणि अजून पण घडवत आले. कित्येक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी डॉक्टर, इंजिनियर, MBA बनवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. एवढी मदत करून सुद्धा ह्या गोष्टीचा कुठेच गर्व किंवा मोठेपणा किंवा साधा उल्लेखही नाही आहे. आजकालच्या राजकारणात असा नम्र, मोठ्या मनाचा व जनतेच्या भल्यासाठी झटणारा नेता शोधून सापडणार नाही. मी स्वप्न बघितलं, साहेबांनी पूर्ण केलं. माझं स्वप्न पूर्ण झालं, तुमचंही पूर्ण होईल. माझं मत शिवसेनेला, माझं मत आमदार मनोहर गजानन भोई साहेबांनाच.